नांद येथील स्वप्नील हरिभाऊ चुटे हे नांदवरून उमरेड नागपूरला काही कामानिमित्त जाण्यासाठी घरून निघाले तेव्हा पाऊस चालूच होता आणि 4 वाजताच्या सुमारास पांजरापार नांद रस्त्याने जात असतानाच पांजरापार नांद रोडवरील पांजरापार गावाजवळील नाल्याच्या बिंडाला त्यांची 4-चाकी गाडी लटकली. यात चालक स्वप्नील हा एकटाच होता. तो सुरक्षित निघाला. या नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत होते. चालकाला त्याचा अंदाज लक्षात न आल्यामुळे ही धक्कादायक घटना घडली अशी माहिती स्वप्नील चुटे यांनी दिली आहे. तसेच उमरेड गिरड रोडवरील महालगाव येथील नदीवर उन्हाळ्यापासून पुलाच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे. मात्र या पुलाचे बांधकाम पूर्ण न झाल्यामुळे रहदारीला या सततधार पावसामुळे आज सकाळपासूनच ब्रेक लागला. त्यामुळे या रहदारीच्या रस्त्यावरील वाहतूक रोखली होती. हिंगणघाट, गिरड, बेला, नागपूर, चिमूर आणि नांद येथे ये जा करणाऱ्या वाहतुकीला फटका बसला असून बाहेर गावावरून ये जा करणारे शिक्षक आणि इतर कर्मचारी सुद्धा नांदला आणि इतर ठिकाणी पोहोचू शकले नाही. तसेच वृत्तपत्राची टॅक्सीसुद्धा पोहोचली नाही आणि ती परत नागपूरला वापस गेली. त्यामुळे आज ताज्या बातम्यांपासून नागरिकांना कोणतीही माहिती कळू शकली नाही. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाही फटका बसल्याने शाळेत जाऊ शकले नाहीत. तसेच नांद नदीलाही मोठ्या प्रमाणात पूर आल्याने नांद या गावाशी लोणारा, वणी, खोलदोडा, आलेसूर, खापरी या खेडेगावाचा संपर्क तुटल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच या सततधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची चिंता शेतकऱ्यांना वाटू लागली आहे. तर नदी काठावरील नदीच्या पुलाचे पाणी शेतात साचल्यामुळे शेतातील पीक वाहून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. आजपर्यंत कोरडा दुष्काळ होण्याची चिंता होती तर आता ओला दुष्काळही होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. शेतकऱ्यांची जनावरेही गोठ्यातच 2 दिवसांपासून बांधून आहेत. पाऊस बंद होत नसल्यामुळे दलदलीचे वातावरण तयार झाल्याने शेतात चारण्याकरता जनावरांना शेतकरी नेऊ शकले नाही. नांद येथील विमल हरिभाऊ सोनटक्के यांच्या घराची संरक्षण भिंत सुद्धा पडली आहे. महाराष्ट्र दर्पण न्यूजसाठी गोकुल वैरागडे, नांद, नागपूर.